कृपा जनी प्रकाशे गृहीचे व्यापार जैसे देही कर्म जात तैसे योग युक्त तो कर्म करी सकले परी कर्म बंधना कहे जैसे न सिपे जड़ी जड़े पद्म पत्र आदिनाथान पसून समर्थ सच्चिदानंद सद्गुरु गुरुबाबन पर्यंत सद्गुरु गहिनीनाथान पर्यंत चालत आलेल्या गुरु परंपरेला अनेक प्रणिपात वंदन करून श्रावण मास अनुष्ठान निमित्त आपण सर्वजण या ठिकाणी ज्या निमित्ताने हजर झालेलो आहोत, जे काही आपण कार्य करतो, जे काही आपण क्रिया करतो, त्याला मात्र कुठलं ना कुठलं कारण असतं। गेल्या अनेक दिवसांपासून ज्ञानोबारायच्या माध्यमातून, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या माध्यमातून, अर्जुनांच्या माध्यमातून आपण इथे अनेक वेगवेगळ्या गोष्टींचं चिंतन करायचा प्रयत्न करत आहोत। कारण याचं असं आहे की चिंतन आपण का करतोय, भजन आपण का करतोय, नामस्मरण आपण का करतोय। कालच जसं आपण पाहिलं, आपल्याला जर गती प्राप्त करायची असेल, फक्त गती घेऊन आपल्याला चालणार नाही, ती गती आपल्याला कुठे घेऊन जाणार आहे याच्याबद्दल आपल्याला विचार करावा लागेल। त्याच अनुषंगाने आपल्याला सतगती याची अतिशय अतिशय अशी गरज असते। याचं कारण असं आहे, जेव्हा आपण अनेक युनिंमधून या मानव जातीमधून येतो, मानव जातीमध्ये आल्यानंतर आपलं आद्य कर्तव्य असं असतं की मात्र आपला जन्म कशासाठी झाला आहे, आपला जन्म का झाला आहे, आपला जन्म कुठे झाला आहे, आपल्या जन्माचं देह काय, आपल्या आयुष्याचं देह काय, आपल्याला या आयुष्यामध्ये काय आपण घेऊन आलेलो आहोत आणि काय आपल्याला घेऊन जायचं आहे। कारण जेव्हा आपण आपल्या मातेच्या गर्भात असतो, गर्भामध्ये असल्यानंतर आपण मात्र भगवंताला तिथून विनंती करत असतो, आपण सोहम 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 असं म्हणत असतो, म्हणून मात्र आपण भगवंताला विनंती करत असतो आणि म्हणतो की भगवंता मला इथून काढ, भगवंता मला इथून काढ। गेले अनेक महिने गेल्यानंतर, 9 महिने गेल्यानंतर जेव्हा आपण त्या मातेच्या कोखातून तिथे बाहेर येतो, बाहेर आल्यानंतर आपण जेव्हा भगवंत आपल्याशी काही बोलू लागतो तर आपण कोहम 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 असं म्हणतो। आधी आपण विनंती करतो की मला इथून तुम्ही काढा, नंतर आपण जेव्हा आपल्याला जे हवंय ते आपल्याला मिळतं तर तेव्हा आपण कोहम म्हणतो। परत याची गंमत मात्र इथे अशी घडते, याचं कारण जेव्हा आपण आपल्या आईच्या गर्भात असतो, आपल्याला जे पूर्वजन्मांचं जिथे ज्ञान असतं ते आपल्याला ज्ञात असतं आणि बाहेर आल्यानंतर आपण जसं या जगामध्ये प्रवेश करतो, आपल्या नेत्रावर आपल्या अंतःकरणात मात्र तिथे मात्र आपल्याला तो मायेचा तिथे तो पडदा आपल्यासमोर तिथे टाकलेला जातो। आणि जे कोणी आपण जेव्हा संत महात्म्यांच्या बाबतीत आपण विचार करतो, महापुरुषांच्या बाबतीत आपण विचार करतो, ते कसे असतात तर ते मायेच्या पलीकडे गेलेले असतात। आता आपला जन्म का झाला, जन्म का झाला हे आपल्याला विचार करावाच लागेल, पण आपल्यासारख्या सामान्य लोकांनी आपण पूर्वजन्मी काय होतो याच्या जास्त तिथे भानगडीत पडू नये असं आम्हाला वाटतं। कारण त्याच्या जर आपण मागे लागलो, त्याच्या जर आपण त्या प्रश्नाच्या मागे लागलो, आपले अनेक वर्ष अनेक वर्ष अनेक वर्ष ते मात्र सहज आयुष्याचे तिथं मात्र सहज तिथे पडून जातील आणि ते मात्र साधनेत निघून जातील आणि साधना करूनसुद्धा ते ज्ञान आपल्याला मिळेल का नाही हे आपल्याला ठाऊक नाही, आपण सांगू शकत नाही। आपल्याला ते ज्ञान, आपल्याला ते परमज्ञान ते प्राप्त होईल का नाही आपण सांगू शकत नाही। म्हणून कारण का अनेक वर्ष का आयुष्यातले जातात, आता जे आपलं क्षण चालू आहे हे मात्र सेकंड जे चालू आहे, क्षण जे चालू आहे ते मात्र कटत चाललाय, कटत चाललाय, कटत चाललाय, आपल्याला कळणार नाही। एक सेकंड बघा, आता निघून गेला, 1 मिनिट निघून गेला, 2 मिनिट निघून गेले, वर्ष निघून गेला। पहाल आपण वर्षाबद्दल जर चिंतन केलं तर इंग्रजी दिनदर्शिकेच्या अनुसार फक्त केवळ 4 महिने तिथं या वर्षामध्ये राहिलेत, हे वर्ष सुद्धा कसा निघून गेला आपल्याला तिथे माहीत नसणार आहे। कारण अनेक वर्ष सहज तिथे निघून जातात आणि जेव्हा थोडंसं आपल्याला त्या भगवंताबद्दल, थोडंसं त्या भक्तीबद्दल जेव्हा आपल्याला कळतं, तोपर्यंत मात्र आपले जे मस्तकावरचे जे केस आहेत ते मात्र पांढरे होऊन गेलेले असतात। कारण तरुण वयात माणूस वेगळ्या तिथे धुंदीत असतो, बालपणात तिथे वेगळ्या धुंदीत असतो, जबाबदाऱ्या पडल्यानंतर माणूस तिथे वेगळ्या धुंदीत असतो। म्हणून जेव्हा आपण चित्ताच्या बाबतीत आपण काल तिथे चिंतन करून गेलो, मनाच्या बाबतीत आपण चिंतन करून गेलो, या चित्त आपल्याला काय करायचं, जागृत करायचं। आता जागृत कसं करायचंय ते नामाच्या माध्यमातून करायचं। आता नाम हे काय, नाम हेच ब्रह्म आहे। कालच आपण बोलून गेलो, नामाला कर नाही, आपल्या जवळ नाव आहे, नामामध्येच ब्रह्म आहे।
नामाच्या पलीकडे ब्रह्म नाही, नामाच्या अलीकडे ब्रह्म नाही, नामामध्येच ब्रह्म आहे. आणि नाम कुठे आहे? नाम कुठे? आपल्या हृदयात आहे, आपल्या मुखामध्येच नाम आहे. आपल्या मुखामध्येच नाम असून, आपल्या मुखामध्येच अमृत असून, आपण मात्र ते तिथे मात्र त्याला तिथे ओळखू शकत नाही. त्याच अनुषंगाने जेव्हा आपण या पृथ्वीच्या बाबतीत विचार करतो, पृथ्वीपेक्षा दशपट काय? तिथे तिथे पाणी आहे, जल आहे. जलापेक्षा दशपट तिथे काय आहे? जलापेक्षा दशपट काय आहे? वायू आहे का नाही? श्वास चालू आहे का बंद पडलाय? चालू आहे ना. मग वायू आहे, वायूपेक्षा दशपट काय? तेज आहे. तेज आहे, तेजापेक्षा दशपट काय? तिथे मात्र ते आकाश आहे असं मात्र. आणि आकाशापेक्षा तिथे अनेक पट, अनेक पट, अनेक पट, अनेक पट, अनेक पट त्याला मात्र अंत नाही. ते मात्र काय आहे? ते नाम आहे. अनेक पट ज्याला अंत नाही तो मात्र नाम आहे. आणि तेच नाम कुठे आहे? आपल्या जवळ आहे. आपल्या खिशात नव्हे, आपल्या फोनमध्ये नव्हे, आपल्या डायरीत नव्हे, आपल्या मुखात ते नाम आहे. एवढी मात्र त्या नामाची तिथे श्रेष्ठ अशी महिमा आहे. म्हणून नामाशिवाय जसं आपल्याला गत्यंतर नाही, जसं अनेक अनेक नद्या असतात ते जाऊन कुठे मात्र मिळतात? ते समुद्राजवळ जवळ जाऊन मिळतात. बाळ आहे, बाळाला शांत कोण करू शकतं? त्याची आईच मात्र शांत करू शकते. तसंच मात्र भक्त आहे, साधक आहे, तसं मात्र त्याला कोणाकडे जावं लागतं? त्याला गुरुकडे जावं लागतं. त्याला कोणाकडे जावं लागतं? त्याला भगवंताकडे जावं लागतं. नाम आपल्या जवळच आहे. एक नाम आपल्या जवळ आहे आणि दुसरं नाम ते मात्र अनंत कोटी, अनंत कोटी ब्रह्मांडाचे जे मालक आहेत ते सुद्धा नामामध्येच बसलेले आहेत. म्हणून एक दिवशी गंमत अशी होते, मात्र एका गावामध्ये एक विद्वान विद्वान सज्जन असा पुरुष असतो, त्याला मात्र पूजा येत असते. तो मात्र गावामध्ये लग्न लावून देत असतो. तो तिथे वास्तुशांत लोकांची तिथे करून देत असतो, ग्रहप्रवेश तिथं करून देत असतो, अनेक गावातले लग्न तिथं लावून देत असतो, भजन करत असतो, गावामध्ये व्याख्यान सांगत असतो, गावामध्ये प्रवचन सांगत असतो, गावामध्ये कीर्तन सांगत असतो. खूप सज्जन 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 असा माणूस असतो. सर्व काही त्याचे जे अवयव आहेत हे मात्र त्यांनी सेवेमध्ये लावलेले असतात, हे मात्र सेवेमध्ये लावले असतात. पण गावामध्ये मात्र काही व्यक्ती, काही अधिकारी लोक असे असतात, तिघ चौघ असे असतात, त्यांना मात्र त्यांचा मान जो तिथे, त्यांना लोक जिथे एक स्वच्छांत करणाने जिथं त्या व्यक्तीला मान देत असतात, ते त्यांना तिथे पटत तिथे नसतं. म्हणून ते चार जण एकत्र, समजा चार जण एकत्र आले तर काय होतो? काही ना काही गोंधळ घालायचं नियोजन असतं. चार जण एकत्र आले आणि भजन करणं हे आपल्याला दिसतं का नाही? आपलं पुण्य एवढं आहे, आपल्या आजूबाजू आसपास तर लोक असे दिसत आहेत की चार जण एकत्र येऊन भजन करतायत. पण आपण अनेक ठिकाणी जेव्हा जातो, चार जण एकत्र येऊन काय करतात? ते मात्र दुसऱ्याला संपायचं कसं हे तिथे मात्र प्रयत्न करत असतात. गावात अशी गंमत घडते, त्या चार लोकांना मात्र त्या व्यक्तीचं चांगलं पण, त्या व्यक्तीची मात्र श्रेष्ठता तिथं बघू वाटत नाही. म्हणून ते लोक असं ठरवतात की काही ना काही करून, काही ना काही करून याला मात्र आपण तिथे त्याला एक मात्र त्याची त्याची जे त्याचं जे डोक्यातलं जे काही सर्व काही ज्ञान आहे ते संपवायचं, त्याची जी इज्जत आहे ते मात्र तिथे संपवायची, काहीच मात्र त्याचं नामोनिशान काही तिथं ठेवायचं नाही. ते मात्र त्या योजनेमध्ये लागतात. मग त्याच्यामध्ये एक पठ्ठा असा निघतो, तो म्हणतो माझ्याकडे मात्र एक असं विचार आहे. त्या एक विचाराने आपण सहजपणे त्या ज्ञानी माणसाला आपण सहजपणे संपू शकू. तो म्हणतो की मात्र आपण असं करूया, एक अट आपण त्याच्यासमोर ठेवूया, एक प्रश्न आपण त्याच्यासमोर ठेवूया, आणि जर ती तो प्रश्न ते सोडू शकला मगच आपण सर्व गावापुढे त्याला आपण मान्य करू. नाहीतर ते लोक काय करतात, गावाच्या समोर बैठक घेतात आणि म्हणतात आमचा जे प्रश्न आहे त्या प्रश्नाचं तुम्ही उत्तर द्या, त्याच्याशिवाय आम्ही मात्र तुम्हाला मान्य करणार नाही. आम्ही तुम्हाला मात्र तुमचा विरोध हा करणार, असं उघडा विरोध ते करायला जातात. आणि गंमत अशी असते, त्यांचा प्रश्न असा असतो की मात्र मूठ आहे, हात आहे, हातामध्ये ते काय करतात, एक माशी धरतात आणि माशीला धरून मूठ बंद करतात. आणि त्यांचा प्रश्न असा असतो, जर आत जी माशी आहे ती मात्र जिवंत आहे का मरलेली आहे, मेलेली आहे, हे तुम्ही सांगा.
तर त्यांचा असा विचार असतो जर आत्माशे आहे, त्यांनी जर सांगितलं की जिवंत आहे, ते काय करतात मूठ दाबून त्या माशीला तिथे मारून टाकतात. आणि मग जर जर त्याचं उत्तर आलं की जिवंत आहे, तर मात्र जिवंत आहे तर त्याला मारून टाकतात, आणि मेलेली आहे तर मात्र ते मूठ तिथे उघडतात. आलं लक्षात आलं का नाही? सांगण्यात थोडं पुढे मागे झालं. अनेक लोकांचा इथे प्रश्नावर चिन्ह दिसतोय. मूठ आहे, मुठामध्ये मुठीत तिथे माशी त्यांनी धरली आहे. त्या व्यक्तीचं जर उत्तर आलं ही माशी जिवंत आहे, तर ते काय करतात? ते मात्र मूठ दाबून टाकतात आणि माशीला मारून टाकतात. आणि जर मात्र ती मात्र मेलेली आहे, तिला मूठ उघडी करून ती जिवंत आहे असं त्यांचं दाखवायची योजना असते. गावामध्ये सर्व ठिकाणी मात्र सर्व लोकांना बोलवलं जातं, आणि बोलवल्यानंतर मात्र असा तो प्रश्न समोर ठेवतात. मुठीत माशी ठेवलेली जाते, त्या पंडित त्या विद्वानाला तिथे बोलवलं जातं, आणि बोलवल्यानंतर म्हणतात, सांग याच्यातली जी माशी आहे ती जिवंत आहे का मेलेली आहे? तर ती व्यक्ती म्हणती, तुमच्या मुठीत जी माशी आहे ती जर तुम्ही दाबली तर ती मरेल, आणि ती जर तुम्ही उघडली तर ती मात्र जिवंत राहील. या दृष्टांतामधून आपल्याला काय तिथे चिंतन करायला मिळतं? आपलं जे कर्म आहे आपल्या हातात आहे. जर आपण आपले हात आपण चोरून घेतले तर आपल्याला कोणीच तिथे मात्र वाचवू शकत नाही या जन्म मरणाच्या फेरीतून. आणि जर हात, कालच आपण पाहिलं कर याला काय म्हणतात, कर हे इंग्रजीमध्ये याला टॅक्स म्हणतात. पण कराचं दुसरं इथे अर्थ असे असा आहे, तुळशी माळा गळा. पुढे काय बोला? सुंदर ते ध्यान कर कर कटेवरी ठेव, कर गटावरी ठेव. इथं कर म्हणजे काय? हे आपले हात आहेत. आपल्या हाताने जर तुम्ही कर्म केलं नाही, नशिबाचा प्रभाव आपल्या आयुष्यावर आहेच आहे, पण मात्र आपण प्रयत्न करत राहणं, आपल्या हाताला ते मात्र सवय पाडणं, प्रयत्नाची सवय पाडणं, ते मात्र आपलं आद्य कर्तव्य असं इथे ज्ञानोबाराय तिथे सांगून जातात. अनेक संत मंडळी सांगून जातात, हे सर्व जे काही आपले अवयव आहेत, या अवयवांचं जर आपण परोपकार जर लोकांवर केला नाही तर मात्र आपलं काही मात्र आपण या बंधनातून मुक्त तिथे होऊ शकत नाही. दुसऱ्यांवर जरी परोपकार केला नाही, आधी तुम्ही स्वतःवर परोपकार करा. काय करा? या हाताने तुम्ही दान करा. काय करा? या हाताने तुम्ही भजन करा. भजन करा, या हाताने तुम्ही काय करा? भजनात टाळ्या वाजवा. बघा, टाळ्या जेव्हा आपण म्हणतो, माकडाच्या बाबतीत तुम्ही पहा, माकडाला चार हात असतात आणि मात्र त्याचे चार पाय असतात. समोरचे जे दोन पाय असतो तो काय करतो? हातासारखे वापरतो. हत्ती आहे, हत्तीची मात्र तिथे जी सूंड आहे तो काय करतो? सूंड तिथे हातासारखे वापरतो. मानवाला सोडून कुठलीही योनी तुम्ही तिथे घ्या, त्याला मात्र हात कोणाला तिथे दिले नाहीये. म्हणून आपण सर्व जे जीव जंतू आहेत ते काय करत असतात? ते आपले हात जे आहेत फक्त आपलं अन्न ग्रहण करण्यासाठी तिथे वापर करत असतात, खाण्यापिण्यासाठी हात तिथे वापर करत असतात. पण आपल्या आपण जेव्हा स्वतःजवळ पाहतो, मानवाजवळ पाहतो, हे फक्त हात आपले खाण्यापिण्यासाठी नाही आहेत, हे मात्र भजनामध्ये टाळ्या वाजवण्यासाठी आहेत, हे परोपकार करण्यासाठी आहेत, ही धर्माची सेवा करण्यासाठी आहेत, असे आपले हात आहेत. गंमत बघा, अशी घडू शकते बरं का? घडू शकते जर आपण आपल्या हातांनी तिथे टाळ्या वाजवले नाहीत. जर आपल्याला पुढचा जन्म मिळाला तर आपल्याला पुढच्या जन्मामध्ये कुठल्या योनीत जाऊ आपल्याला कळणार नाही, आणि आपल्याला दुसऱ्या प्राण्यांसारखे हात तिथे मिळणार नाहीत. केवळ आपलं पोट भरण्यापुरते आपण उरू. म्हणून आपलं हाताचं जे आहे योग्य तिथे वापर करत जा. आणि मात्र हाताच्या माध्यमातून जेव्हा आपण आपल्या हाताजवळ पाहतो, हातामध्ये आपले काय वसलेले आहेत? मात्र तिथे भगवंत तिथे वसलेले आहेत. सकाळी उठल्याबरोबर आपल्या हाताजवळ पाहायचं, अनेक स्तोत्र तिथे सांगितलेत, आणि त्या हाताच्या माध्यमातून मात्र आपण भगवंताचं दर्शन घ्यायचं. एवढी ताकद आपल्या हातामध्ये आहे, एवढी ताकद. हे हात कसे आहेत? त्या भगवंताजवळ, भगवंतापर्यंत, भगवंताच्या मध्ये एवढी भगवंतामध्ये पोचवायची ताकद आपल्या या हातामध्ये आहे. म्हणून काही करायचं नाही. म्हणून बसल्या ठिकाणी विठ्ठल विठ्ठल म्हणायचं, बाकी काही करायचं नाही. एवढं करा, स्वतःवर परोपकार करा. आपलं चित्त, आपलं मन जे आहे ते गुरूंच्या चरणी, भगवंताच्या चरणी तिथे अर्पण करा, आणि स्वतःचं उद्धार करून घ्या. म्हणून